नमस्कार, मी साक्षी पांचाळ, न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भरत शेठ गोगावले यांनी बॅनर दाखवत मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. मात्र विरोधकांनी देखील यावर आक्रमक आंदोलन सुरू केले. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर तसेच इतर आमदार देखील इथे घोषणाबाजी करताना दिसले. हातात गाजर घेऊन सरकार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशा शब्दांमध्ये जोरदार निशाणाबाजी करण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या बाजूने प्रश्न उपस्थित केले. त्याचबरोबर संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित असताना दुसरे मंत्री का उत्तर देतात, निकषांच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार का, असे सवाल वडेट्टीवार यांनी सरकारवर केले. आम्हाला निकष सांगू नका, शेतकऱ्यांना मदत करा, असं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केलं. काल सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली असून त्यात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीटच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी असं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. मी पंतप्रधानांना विनंती करतो की हा तरुणांचा मुद्दा आहे आणि त्यावर योग्य चर्चा झाली पाहिजे. आम्ही ती आदरपूर्वक करू, तुम्हीही या चर्चेत सहभागी व्हा. भारत सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांबद्दल बोलायला हवं असं मत राहुल गांधी यांनी मांडलं. बारामती तालुक्यातील निंबूत येथे एका गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार निंबूत येथील गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर याच्याकडे खरेदी केलेल्या शर्यतीच्या बैलाच्या पैशाच्या वादावरून हा गोळीबार केल्याचा दावा रणजित निंबाळकर यांनी यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी वडगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये रणजित निंबाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मी अंकिता रणजित निंबाळकर. आज सोमवारी आमचा व्यवहार झाला होता. सुंदरबेला मी गौतम शाजी काकडे यांना दिला होता. तेव्हा त्यांनी आम्हाला थोडी रक्कम दिली होती. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गुरुवारी सकाळी पैसे न्यायला, सगळे बाकीचे उरलेले पैसे न्यायला बोलवले होते. तर आम्ही तिथे गेलो. दुपारी त्यांचा फोन आला की संध्याकाळी 10 वाजता या तुम्ही. तर आम्ही तिथे गेल्यानंतर 11 वाजले. आम्हाला 11:45 सुमारास त्यांनी आम्हाला तिथे बोलवले. थोडी आमच्यात बातचीत झाली. त्यांनी पैसे न देण्याचं कारण सांगितलं आम्हाला की असं तसं थोडं सांगितलं त्यांनी. तर थोडी सरांची आणि त्यांची थोडी बातचीत झाली. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे भाऊ गौरव शाजी काकडे त्यांना बोलवून किंवा आणखीन त्यांच्यासोबत चार जणांना बोलवून त्यांनी आमच्यावरती म्हणजे सरांवरती हल्ला केला. त्यात त्यांनी गोळी सरांवरती गोळी घातली सरांवरती. तर माझी सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलिसांना नम्र विनंती आहे की तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्यावा. DYSP, SP, अजित दादा, अनेक असतील, त्यांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी थोडं लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. दिल्लीत कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे उष्णतेपासून दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळालाय, पण मोठं नुकसानही झालंय. शुक्रवारी पहाटे सोसाट्याच्या वारासह आलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 छतही कोसळले. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसानही झाले. या कारमध्ये बसलेले 3 जण गंभीर जखमी झाले असून 1 जण अडकलाय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जालना शहरातील चंदनजीरा भागात धारदार शस्त्राने वार करून 24 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस झाली आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती मिळत असून सय्यद नदीम असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. चंदनजीरा भागातील हॉटेल अथर्वच्या पाठीमागे काल रात्री उशिरा या तरुणावर 2 तरुणांनी धारदार शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना जेरबंद केलं असून रवी अंबोरे आणि विठ्ठल बोंबले अशी दोघांची नावे. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. राजाराम पुलापासून पुढे कर्वेनगर मध्ये मुठा नदी पात्राच्या लगीत हरित पट्ट्यात जागा मालकांनी पक्के बांधकाम केले होते. काही ठिकाणी शेड मारून मंगल कार्यालय, हॉटेल, गॅरेज आदी व्यवसाय सुरू केले होते. त्या विरोधात पालिकेने या जागा मालकांना नोटीस बजावली होती. या विरोधात जागा मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाई स्थगिती आणली होती.
ही स्थगिती उठवून न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने मुठा नदीच्या हरित पट्ट्यातील अनधिकृत बांधकाम पत्रा शेडवर कारवाई करत 90,000 चौरस फूट क्षेत्र मोकळे केले. मृग नक्षत्रेच्या थोड्या पावसावर बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पेरण्या केल्या होत्या. या पेरण्या पावसावर अवलंबित असल्याने पेरणी झाली, मात्र पावसाअभावी पिकांचे उगवणी कमी झाल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान होणार असून त्यांना थेट सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मी गोलपवाडी या गावचा रहिवासी आहे. माझं नाव अभिजित दिलीप दौंड. मी शेती करतो. माझे 5 एकर सोयाबीन आणि 4 एकर कापूस लागवड केली होती, तरी माझं काहीही उगवलेलं नाही आहे. माझा तरी अंदाजित खर्च यातमध्ये 1 ते 1.5 लाखाच्या सुमारे आसपास गेला आहे. माझं हे खूप आतोनात नुकसान झालेलं आहे आणि याला कारणीभूत हे निसर्ग आणि पाऊस न पडत असल्यामुळे हे सगळं कारणीभूत ठरत आहे. तरी याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे, कारण की सरकार तर सध्या काहीही लक्ष देत नाही आहे यामध्ये. तरी आम्हाला लवकरात लवकर काहीतरी मार्ग सुचवायला हवा, कारण की आमचं खूप नुकसान झालेलं आहे. आम्ही जर आता समजा काही जर सरकार हे केलं नाही तर आम्ही करायचं काय, हा प्रश्न आमच्यासमोर आहे उपस्थित. आम्ही पुढं चालून आम्ही कसं घर बागवायचं, प्रपंच कसा करायचा, याविषयी आम्हाला काहीतरी म्हणजे आम्हाला आर्थिक मदत द्यायला हवी हे सरकारला कळायला पाहिजे. कारण की सरकार इतकं दुर्लक्ष करतं आहे की सगळं कारणीभूत शेतकऱ्याला ठरवतं. शेतकऱ्यांना असं केलं असेल तसं केलं असेल, पण काय नाही, शेतकरी स्वतःचं नुकसान व्हावं असं कधीही बघत नाही. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. मुंबईत रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रीपासून पावसाने मुंबई शहर आणि उपनगरात हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आता मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. आषाढी वारीला सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्यातून अनेक ठिकाणांहून पालख्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्यात. आता संत नामदेव महाराजांची पालखी देखील पंढरपूरकडे कूच करेल. दरम्यान जालन्याच्या भोकरदन तालुक्यातून 20 दिंड्या घेऊन हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना झालेत. भोकरदन तालुक्यातील जैनपूर, काठोरा, हसनाबाद, पिंपळगाव, मुठाड या गावातून दिंड्या निघाल्या असून राजाभाऊ देशमुख मित्र मंडळ भोकरदन यांच्या वतीने ठिकठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय. आज आपल्या भोकरदन नगरीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सोबत आणि संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज सोबत जवळजवळ 15 ते 20 दिंड्या आपल्या तालुक्यामधून सोहळ्याकडे प्रस्थान करत आहे. आज या ठिकाणून भोकरदन नगरीमधून निघालेलं आहे. उद्या जगद्गुरु तुकोबारांचं देहूनगरीमध्ये प्रस्थान आहे आणि परवाला भगवान श्री ज्ञानोबरांचं आळंदीमध्ये प्रस्थान आहे आणि तिथून दोन्ही दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. इथून सर्व वारकरी मंडळी जे भोकरदन तालुक्यामधून निघाले त्या सर्व वारकरी मंडळींना आदरणीय राजाभाऊ देशमुख मित्र मंडळ परिवारातर्फे या ठिकाणी भोकरदन नगरीमध्ये सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था केली, म्हणून सर्व वारकरी मंडळीतर्फे या मित्र परिवाराचे खूप खूप धन्यवाद. राम कृष्ण हरी. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट.